चला काय 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 चला चला आविष्कार गोलंदाजी ट्रॅक वर तयार सलामीशी जोडी देखील प्रणव प्रणय स्ट्रायकिंग मध्ये प्रणव भयानक पहिले मॅचला मोकार धुडगूस लाईक खतरनाक सकाराम तुकाराम शांताराम पार सगळ्यांना एकात आता यावेळेस कशा प्रकारची कामगिरी यस तुम्हीच होते ते मजबूत कार्यक्रम खावा पका मीठ गडी व्हावा नीट ओके मी थँक्यू दिल्या घरी सुखी राहा आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये आविष्कार तयार गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक एंड होती प्रणव तयार ओहो यावेळी देखील बेकार दम खाऊन ठोका बेकार तो घुमायला घुमायला बेकार षटकार नाही 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 ही गाडीच डेंजर आहे सर्व्हिसिंग करून आणली का काय फुला आवरेज देते बाबा हान ठोक भारी इथे षटकार आला आणि षटकाराच्या सायानं संघाचं खातं होतं इथे ओपन गोलंदाज पुन्हा एकदा तयार बस यावेळी देखील पुन्हा एकदा परंतु क्षेत्रक्षे बेकार आहे तिकडे काय जाणार काय नाही जाडू बिडू काय नाही सगळ्या बुतार्या सगळ्या कुतार्या काम चालू आहेत बेकार इथे करा त्यांनी जरूर आपण पाहतोय येणारा शेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस आविष्कार कुठेतरी कमबॅक मिळवत असताना पाहायला मिळतो यावेळेस प्रणय स्ट्राईक एंड होती पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक मध्ये आविष्कार तयार ओहो यावेळी देखील बेकार काय सांगायचं आहे भेटली जना पण तिनं लायला सुना म्हणजे ह्यो पण भेटला ह्यो पण त्याच्यासारखा हंठोक षटकार सेकंदरीत आपण संघाची धावसंख्या आहे षटकाराच्या साह्यानं 13 धावा काय झालं तेवढा बॉल हाणून तरी बघा काय बॉल यायलाच नको ज्या पार लुला करा तुझी बारी झाली त्याच्याकडे दाब दाब पार धन केली बाबा नशीब तो लबराचा आहे यात जाऊया अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधील गोलंदाज पुन्हा एकदा आविष्कार काय सांगायचं आहे याला कसं आहे द्या तरी पण यो शियम लय भयानक काम फिल्डर ना चाप 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 त्यांची बारी झाली मग आता तुझी काय सांगायचं आहे मानव का काय मानव हे तो भयानक काम आहे हे तो चॅटिंग का प्रॉब्लेम आहे एकंदरीत जाऊया एक सिंगल आली आता मात्र संघाची टोटल 14 धावा आहे धावपलिकावरती यजमान संघ प्रणव आहे मजूत बेकार धुमसाधुमशेवाला बॅट्समन लय डेंजर कार्यक्रम जसं काय बॅटीला कुईलू लागली आहे बॅटीला बॉल ठोकल्या ठोकल्यानुसार पळतो आणि यावेळेस पटकाय ते पुसलाय पहावं लागेल क्षेत्रक्षेप बॉल खाली ओ बेकार दिखताय दिलबीर मांगताय बढिया काय सांगायचा लय भयानक काम ना शांताराम आला आणि कांतारामला आजार झाला कांतारामला आजार झाल्या झाल्याबरोबर काय सांगताय तुकाराम तिकडे खवळला या 2 धावा आणि संघाची टोटल 16 इथे आपण पाहू शकाल 16 धावा तर आल्या गेल्यात शेवटचा बॉल येणारा चेंडू यावेळी देखील बेकार नाही 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 काय नाही याला निकाल काय तरी झोंबला एक वाटत आला बॉलर पार धुमसा धुमशी आला बॉलर धुमसा धुमशी दिल्या घरी सुखी राहावे लय भयानक काम हा पटका षटकार एकंदरीत आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात मजबूत काम ना काय सांगायचं आहे बॉलर सांगत होता दुपारी लागलेली भूक पण गायब झाली इलाज नाही आता मात्र भावेश षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलाय बाया पहिल्या ना दे कसा काम केलाय तकड 22 काय नाही नको इलाज झाला बाबा
हा ती लक्ष ना बरोबर काय माहित आहे का, रातचे 3-3 वाजेपर्यंत कणून कणून आई लव यू पिलू, काय ती नको धन झाले बाबा, त्यांना निमगड्यांचा पार बेकार काम. जाऊया 22 धाप आहेत धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये भावेश आला इथे गोलंदाजी ट्रॅकवरती. वेळ वाचवा मित्रांनो, कारण की आपल्याकडे आज फायनल आहे आणि त्यामुळे आपल्याला जास्तचा वेळ घ्यायचा नाही आहे, याची नोंद घ्या. गोलंदाज इथे भावेश तयार झालाय. काय रे, अरे बापाव, आशिष बास या बघा, मी नाही त्यातली ना कडीला वाटली. ए बापा काय सांगायचं, या लय भयानक काम यांना. कस तर तिकडून त्याला सांगतो तू इकडे जा तिकडे जा, आणि याचे गुडघ्याला लागून बॉल डायरेक्ट 14 एकर मध्ये जाऊन विसावला. काय झालं, बॅटीत पॉवर कमी पण गुडघ्यात जास्त. एकंदरीत मात्र निश्चित आपण पाहतो White+1 अशा 2 धावा पुन्हा एकदा 24 धावा. बास आता मात्र बॅटमनला फोडली आहे शेंडी, भयानक काम. काय जाणत आहे, हे बॅटमनला शेंडी फोडल्याशिवाय उपाय नाही ना. यांना सकाळपासून 2 बॉलर तर ओके मी थँक्यू केला. आता मात्र पाहावं लागेल गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करणार, ते देखील पाहणं फार महत्वाचं आहे. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर इथे डॉट आला गेलाय. आता येणारा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. चला बास, हा चाप 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 चिपला चिपला चिपला. काय सांगायचं आहे, धन झाली बाबा. एकाच्या हातातून झाला म्हणून दुसऱ्यानं काम काढला. एकंदरीत निश्चित आपण पाहतोय आता मात्र संघाची टोटल 25 धावा आहेत धावफलकावरती. या 25 धावा फार महत्वाच्या, कारण की सामना नाही यांची पण ही. हा बाबा काय पंच अजून जरा लांब र, हो मगचा किपर मोकार आरडतो बाबा. काय सांगायचं आहे, पटकन येईल ने उचलेल जरूर. आपण पाहतोय पंचांकडे अपील केली होती, तसं ते पंचांक काय धोकाच नाही बघ, आवाजाला पण हलणार नाही आणि काय आलाच नाही, धोकाच नाही तिकडं. एकंदरीत आपण पाहतोय हा डॉट बॉल आला गेलाय. यावेळेस मात्र बेकार हानगा सगळ्या, पहिली बारी लागला तर लय भारी, उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी, उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकुट चिकुट तुझल मोर आलो मग बेकार. बघा बघा कोणाची घरपट्टी आली काय मला माहित नाही, चॉकलेट बाईब आणि काय चांगला दुसरा इथे. बस याचा भोतरा फाटला. काय सांगत आहे, एक काम करा ना, आता तुम्ही एक भलत्या घरपट्ट्या माझ्या देऊ नका, डुप्लिकेट घरपट्ट्या देऊ नका, मला माझ्या ओरिजिनल त्याच वापरू दे. फुकाट हाल नको. पूर्वेश भोईर चॉकलेट बाय आणि कोणचा लाडका सांगितला बघ बाबा, लय भयानक काम. ते नाही मी सांगत पण आता ते ए बाबा मला गाडीवर जेवून आणलंय ते मला. ओ यावे देखील बेकार, अंगात आलं पार, लय दयानक. काय टेपाची पाठी पार निकाल पार सांगायचंय, पार खुराड मुराड मोडीत नेलं पार, दे दणका हान धक्का. आणि बघता बघता मित्रांनो संघाची टोटल मला वाटत पंच या बॉल वरती षटकार. एकंदरीत आपण पाहू शकाल 38 धावा आणि विजयासाठी 39 धावांची गरज आहे. हॅलो, पुढची मॅच जे आपण पाहणार आहोत मला वाटतं Vir 11 टेंभिवली आणि त्यांच्या विरुद्ध जांभुळपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा. जरूर टॉस आपण करणार आहोत Vir 11 टेंभिवली आणि जांभुळपाडा.
काय सांगायचं आहे, चोऱ्या याही करायच्या आणि तुला सांगायचं बरा बिला भयानक काम जरूर आपण पाहतोय. चला दोन्ही टीमचं कॅप्टन टॉससाठी आपण टॉस का बॉसमध्ये संपर्क साधा. चला टीम वीर इलेवन टेंबुल्यू टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. जांभूळपाडा टीमचे कॅप्टन, विलंब करू नका लाला. चला टॉस साठी एकंदरीत जाऊया. पिसे संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना करा. इथे विजयासाठी जर पाहिलं तर निश्चित आपण पाहतोय 39 धावेंचं लक्ष आहे. 12 चेंडूमध्ये 39 बनवायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 39 कशा बनवल्या जातील. परंतु मित्रांनो आपण टॉस निश्चित इथे संपन्न होतोय. टॉस जिंकलाय मला वाटतं जांभूळपाडा क्रिकेट संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला गेलाय. 3 षटकांची ती लढत असेल याची नोंद असावी, कारण की पहिल्या फेरीतील लढत आहे त्यामुळे आपण ती 30 षटकांची खेळवणार आहोत. भावेश आणि विनय ही सलामीची जोडी दाखल. बेकार दोन्ही गडी ताडा माडा सारखं लय डेंजर मारवत कारवत आरवत लय डेंजर काम. नंतर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल जतीन. टीम पिसे टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू या तुमचा उपसरपंच पाठवा. तुमचा इथं घरपट्ट्या फाडाय कोणीच नाही. तुमचा हालत बेकार होईल आणि आता फुकाट पॅनल्टी लागली तर कार्यक्रम होयाचा. यावेळेस बेकार चाबुक शॉट काय झालं ही पण वस्तूला बेकार आहे. बॉलर ह्या काय झाला श्याम अगं पोरी तू सपनात येणं आणि 7-8 देणं आले आल्या बरोबर काय सांगायचं यानं लगेच सुरुवात केली. भयानक काम ठोकलाय षटकार पिसे टीम. विनय लांब लचक गडी निबाळ ठोसा परत लागला डांग डिंग 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 डांग डिंग. यावेळेस देखील अजून एक तडाखा नाही. याला पण रायची चॅटिंग आठवली का काय झाली. कमीत कमी ते बॉलरचा विचार कर. हान ठोक डायरेक्ट भयानक काम. बघा जांभूळपाडा टीम आणि टेंबिवली टीम आपल्या गाड्या बिड्या सर्व्हिसिंग करून ठेवा. हो हो चला पुन्हा एकदा दोन बॉल वरती दोन मोठाले फटके आलेत. 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. येणारा बॉल यावेळेस देखील हो पोरी हो एखाद्या खैसाचे मगी लागला तर चालेल पण याचे मगी नका लागू. ही वेगळीच कारतूस आहे. आला बॉल धुमशा काम आला बॉल धुमशा काम. बस ए बाबा हो चला भिनार आवाज भिनार. आपला ग्रामपंचायत सरपंच सदस्य आमदार खासदार सरपंच मीटिंग फोडा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला जास्तचा वेळ घेऊ नका. धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 16 भयानक काम. 16 धावा आल्या गेल्यात. मजबूत बॅटिंग शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 आणि धाब्यांची गरज आहे 23. 9 चेंडू 23 धावा. जतीन तयार. जतीन काय सांगायचं आहे यानं मोकार धुमका धुमाकूळ घातली बाबा. यास काय सांगायचं आहे. आता भयानक काम झाला. 3 बॉला मोकार धुरकडला. महागाईच्या काळात स्वस्तायची कमाल झाली. 60 रुपयाला सेल लागला. अशी बारी झाली ठासून गेली खुसून गेली विकेट. चला जाऊ द्या.
चला नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरदेवाला पाठवा. साहिल, यावेळेस साहिल मैदानात खऱ्या अर्थाने तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय, परंतु साहिलला आणि तिकडे त्यांचे काय आता कॅप्टन असा खडसून लायलाय, परत रिटर्न आला तर देख बाबा भयानक काम. बस साहिल चांगला म्हणजे चाल देख आणि त्याची उजर असं नाही तर 1.25 क्विंटल ओके हो जरूर. इथे खऱ्या अर्थाने महत्वाचा फलंदाज तर बाद झालाय, आपल्याला पाहावं लागेल पुढची मॅच देखील. एक मोठी लढत आहे मित्रांनो या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहतोय. एक काम कर ना, त्याला बोलाय पटकन तुझा. काय सांगायचंय, नको झाले निघतो जेला, त्याला बॉल तर धरून दे ना. आधी आबाळ केली तू त्याची बाबा. जरूर मित्रांनो निश्चित आपण पाहतोय, फक्त ना फक्त इंटरटेनमेंट, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. निश्चित चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जतीन तयार गोलंदाजी ट्रॅक वरती आणि ते स्ट्राइक इन वरती. ओहो बेकार, काय नाही गडी 1.5 क्विंटलचा आणि 6 क्विंटलचा रट्टा भयानक. तो बघा कदा दाई तो करून बरोबर साहिल बाप्पा. काय सांगायचंय, त्याला काय सांगायचंय, त्या बारीक बॉलर भेटल्या बरोबर. तो बघ कसा तावा ना वास, फटका चांगला आलाय, षटकार आलाय आणि 22 धावपळक्यावरती आल्या गेल्यात. अजूनही मला वाटतं एक चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार, यस हेलिकॉप्टर इथे, यस एक धावतरी वेगानं कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न. काय नाही अशा डाई टाकू नको, नाही तर सकाळचे कपडे धुणारी 2-3 भोसाड्या जास्तच देईल. तू नेमका मॅच खेळा दिला तर का कपडं माखवा दिलेला. एक सिंगल आली, 6 चेंडू 16ची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. 6 चेंडू 16 धावा, शंका नाही आहे, मॅच महत्वाची आहे, अजून काही होऊ शकतं. दोन्ही टीमच्या बाजूने 50-50% म्हणजे काय माहित आहे का, जावय पोर देखून आला पण अजून मामा सासऱ्याचा होकार नि नकार काहीच कळना. शेम कारण हे बघा, याला सांगता चॅटिंगचा प्रॉब्लेम, भयानक काम तुमचा पण लागलेला भलताचा आजार. रातचे 3 वाजेपर्यंत कन्हायचा. चला पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमचे खेळाडू तयार राहा. जांभूळपाडा गाड्या सर्व्हिसिंग झाल्या, टेंबिवली भयानक. अगदी भूषणजी आराड यांचं देखील इथे शुभागमन झालंय. या तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे, आपला अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलाय, निश्चित तुमचं देखील कौतुक. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणवला आपण पाहतोय, दुधारी तलवार लय डेंजर इथे आपण पाहतोय प्रणव. अतिशय सुसज्ज मैदान, निश्चित एक आगळी वेगळी ही स्पर्धा. बस गावाचे गाव देवा नमण्या गो रे प्रणव, त्याला पड सोळ लय भयानक. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल म्हणजे काय माहित आहे का, जरा लय दुष्काळ हो आती गाई संकटात नाही, म्हणजे काय माहित आहे का, आताची कोट इंस्टाग्राम ओळख झाली लगेच प्रपोज मारून मोकळा. कारण काय माहित आहे का, फेब्रुवारी महिना म्हणजे लपड्याचा महिना, कुकीज डे, रोज डे, अमुक डे, तमुक डे, लय लय भयानक. एक दिवस तर काहीतरी वेगळाच डे होता. यावेळेस हो पायामध्ये टाकला होता, बेकार तोटका सारखा फिल्टर आलाय बॉला. बस हा तो बघा बरा झाला बाबा, त्यानं हातात ठेला नाही तर काय झालं, भूसाडा खाऊन धन होती. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत, 5 धावींची गरज आहे, 14 भयानक लागलेला खेळाडू कक्षामध्ये आरकॉट. 4 बॉल 5 आणि इथे मात्र डॉट बॉल. एकंदरीत आपण 4 चेंडू 14 धावेची गरज. सरपंच आपण नीट राहा, ग्रामसेवक आहेत, अन्यथा मला पैठण मात्र निश्चित. जाऊया काय हरकत नाही, 25 धावा आहेत धावपळकावरती.
गोलंदाज पुन्हा एकदा प्रणव तैयार, काय घडणार काय नाही या मॅच मध्ये? गोलंदाज प्रणव तैयार झालाय, फुल टॉस बेकार, नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणवते बॉल, वाटला बॉल, दलफद्रे बॉल, लय भयानक काम काय झालं हे बघा इकडे कवड आरकोट, बस चार बॉल सात धावेची गरज, तुम्हाला षटकार आला पण त्याला काय सांगायचं आहे, इलाज नाही। आता येणारा चेंडू फ्री हिट, यस पाहावं लागेल, फ्री हिटचा बॉल आहे, शेवटचे बॉल शिल्लक आहे, चार धावेंची गरज आहे, सात आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, फ्री हिट, प्रणव तयार, बस यो एक काम कर ना, तू लकांचा वाद शिरला हा, आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत तीन आणि धाबींची गरज आहे सहा, तीन बॉल सहा धाबा, इथे आपण पाहू शकाल, काय सांगायचं आहे बघा, हीच काय ती पिस्तूल, तीन बॉल सहाची गरज, या वेळेस हो काय काय, ओहो तिसऱ्या पंचांची थेट मागणी तर केली आणि पाहिलं जाईल, आणि इथे मला वाटतं षटकारांसाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल, हॅलो या पंच, मला वाटत इथे हा विजयी षटकार, हार्ड लक टीम आवाज भिन्नार आणि गुड लक टीम पिसे, प्रतीक पाटील टेंबिवली आपल्याला विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपण व्हा, तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे।